दिंडोरी नाशिक येथे स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचा विश्वस्त याच्याकडून एका कृषी सहायक महिलेनी त्याला ब्लॅकमेलिंग करून त्याचा बलात्काराचा व्हिडिओ काढून त्याच्याकडून जवळजवळ करोडो रुपये त्यांनी तिने त्याच्याकडून खंडणी वसूल केली आहे. माननीय सभापती महोदया, उत्तीस साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी विचारले व्हिडिओची सत्यता पडताळणी करण्याकरता आपण ते फॉरेन्सिकला पाठवलेलं आहे आणि यासोबत जेव्हा त्यांच्याकडे आपण झडती घेतली तर त्या झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात काही आपल्याला पेनड्राईव्ह वगैरे देखील सापडलेले आहेत. हे सगळं आता फॉरेन्सिककडे गेलेलं आहे त्याची सत्यता पडताळणी करण्याकरता. त्याच्यामुळे तिथनं रिपोर्ट आल्यानंतर मग याच्यावर सविस्तर आपल्याला सांगता येईल. आपण जे सांगितलं की सेक्सटॉर्शनच्या केसेस, तर अशा प्रकारच्या हे खरं आहे की काही प्रमाणात या केसेस आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः अनेक वेळा लोकलज्जेस्तव त्याच्या संदर्भात पुढे कंप्लेंट करत नाही आणि मग नंतर टोकाची पावलं त्याच्यात उचलली जातात असं देखील लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून हा निश्चितच एक चिंतेचा विषय आहे, पण त्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीवर कारवाई आपण करतो. डीप फेकच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला हा खरोखर अतिशय चिंताजनक मुद्दा आहे. स्वतः माननीय देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी देखील डीप फेकमुळे जी परिस्थिती तयार झालेली आहे ती कोणाचाही चेहरा कुठेही लावता येतो आणि इतका बेमालूमपणे राहता येतो की त्याच्यामुळे लोकांचा पाहिजे तसा गैरसमज हा आपल्याला तयार करून देता येतो. हा आवाज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आवाजही करता येतो. तर आता त्या संदर्भात स्वतः माननीय पंतप्रधानांनी या संदर्भात कॉग्निझन्स घेतलाय आणि केंद्र सरकारच याच्या संदर्भात कायदा करते, कारण हा कायदा राज्याने करून चालणार नाही, कारण याचं ज्युरिस्डिक्शन हे मोठं असतं. म्हणजे बाहेरच्या राज्यातनं कोणी केलं तर काय असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून केंद्र सरकारच या संदर्भात एक अशा प्रकारचा कायदा तयार करत आहे. आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की या महिलेने अशा प्रकारची एक संस्था उघडली होती आणि त्या भक्त परिवारांकडनं पैसे जमा केले आणि मग ते पैसे वापस करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंगचे प्रकार हे या महिलेने सुरू केले. त्यामुळे आता ते देखील उघडकीस येईल आणि या गुन्ह्यामध्ये हा जो काही तिचा आधीचा जो गुन्हा आहे त्याची देखील चौकशी केली.